परमवीर चक्र जब होता है जिक्र, सिर शान से ऊंचा होता है फक्र। भारतीय लष्करातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीर चक्राचे मानकरी लान्स नाईक करमसिंग यांचा जन्म 15 सप्टेंबर 1915 रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सेद्रना या छोट्याशा गावात झाला। त्यांचे वडील सरदार उत्तम सिंग एक सधन शेतकरी होते। करमसिंग यांनी शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावी म्हणजेच सेद्रना या ठिकाणी घेतले, तर संगरूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले। मात्र पदवी घेण्यापूर्वीच त्यांनी शिक्षण सोडून लष्करात भरती होण्याचे ठरविले। दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत म्हणजेच 15 सप्टेंबर 1942 रोजी शीख फलटणीमध्ये भरती झाले। म्यानमारमधील युद्धात त्यांनी अतुलनीय पराक्रम केलाच, त्याशिवाय बॅटल ऑफ एडमन बॉक्समधील त्यांच्या शौर्यपूर्ण धीरोदात्त कामगिरीबद्दल त्यांना 14 मार्च 1944 रोजी सैनिकी पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते। करमसिंग उत्तम खेळाडू होते आणि पोलो व उंच उडी या खेळामध्ये ते प्रवीण होते। लष्कराच्या क्रीडामधून ते खेळत असत। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीरसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात छुपे युद्ध झाले। 23 मे 1948 रोजी भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील टिथवालवर ताबा मिळवला। त्यानंतर पाकिस्तानी घुसखोरांनी टिथवाल आणि रिचमर गलीवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले। 13 ऑक्टोबर 1948 रोजी रिचमर गलीवर हल्ला चढवून ते काबीज करावयाचे आणि तेथून टिथवाल घाटी पार करून काश्मीर खोऱ्यात उतरवायचे असा घुसखोरांचा प्रयत्न होता। या ठिकाणी शीख फलटण तैनात होती। तिने शत्रू सैन्यास कडवा प्रतिकार केला। पहाटे 6 वाजता माघार घेतलेल्या शत्रूने पुन्हा सकाळी 9:30 वाजता तोफा, दारूगोळा, मशीन गन अशा शस्त्रास्त्रांची जय्यत तयारी करून कंपनीच्या ठिकाणावर हल्ला चढविला, परंतु तोही शीख फलटणीने परतवून लावला। पण या लढाईत त्यांचे खंदक ढासळले। त्यांनी विमान दलाची मदत मागवली। या दलाने शत्रूला गुंतवून ठेवले। पण दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर 1948 रोजी शत्रूचा जोर वाढला। करमसिंग पहारा देत असलेल्या ठिकाणावर त्यांचे प्रमुख लक्ष होते। करमसिंगाकडे फक्त 4 तगडे जवान होते। त्यापैकी 2 जवान आदल्या दिवशी जखमी झाले होते। शिवाय दारूगोळाही मर्यादित होता। तात्काळ मदत मिळणे शक्य नव्हते। अशा परिस्थितीत करमसिंगांनी जखमी साथीदार जवानांना कंपनीच्या मुख्यालयात पोहोचविले आणि स्वतः शत्रूशी मुकाबला करण्यास सरसावले। सहकाऱ्यांना प्रोत्साहित करीत त्यांनी आपल्या खंदकातून उडी मारून जवळ आलेल्या 2 शत्रू सैनिकांना संगिनीने भोसकून ठार केले व पुन्हा खंदकात लपून बसले। शत्रूने पुन्हा उचल खाऊन हल्ला केला, पण तोही त्यांनी परतविला। सूर्यास्तापर्यंत त्यांच्या एकाकी प्रतिकारामुळे शत्रूचे 8 हल्ले निष्प्रभ ठरले। मात्र या झटापटीत ते जखमी झाले होते, पण जीवाची तमा न बाळगता ते जिद्दीने लढत राहिले। त्यांच्या या अतुलनीय धैर्याबद्दल त्यांना 1948 परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले। शिवाय कॅप्टन हे बिरुद त्यांना लाभले। लष्करातून निवृत्त झाल्यावर त्यांच्या जन्मगावी 20 जानेवारी 1993 वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले। अशा या महान योद्ध्यास कोटी कोटी प्रणाम।